नमस्कार मित्रांनो, गुड हेल्थ या ऑफिशियल चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा आपला विषय आहे मूळव्याध. आता हा जो मूळव्याध आहे, या मूळव्याधावर आपला आहार कसा असावा, आपली दिनचर्या कशा असावी आणि त्याचबरोबर या मूळव्याधीचे प्रकार कोणते, लक्षणे काय, कारणं काय आणि याचा याविषयी गैरसमज काय, याविषयी आज माहिती पाहणार आहोत. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून आपल्याला आमचे नवनवीन व्हिडिओ असेच पाहायला मिळतील. तर चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्याला जर मूळव्याध झाला असेल तर मूळव्याध म्हणजे काय, आता या मूळव्याधीमध्ये महत्त्वाचं काय होतं की ज्यामुळं आपल्याला याचा त्रास सहन करावा लागतो, तर आपल्या गुदद्वाराच्या आतील बाजूला तीन महत्त्वाच्या रक्तवाहिन्या असतात. आता या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे, जसे की 3, 6, 12 आणि 7, समजा 3, 6, 12 आणि 6, हे जे काट्याचं जे अँटीक्लॉक जे आहे त्या पद्धतीनं आपल्या गुदद्वाराच्या आतील बाजूला तीन रक्तवाहिन्या असतात. या फुगल्या की तुम्हाला मूळव्याधीचा त्रास सहन करावा लागतो किंवा त्रास सुरू होतो. मग या ज्या तीन रक्तवाहिन्या आहेत याला हॅमॉर्डियल व्हेन्स असं नाव आहे. याच्या आतील बाजूनं या रक्तवाहिन्या या चुकीच्या आपल्या काही सवयीमुळं, आहारामुळं आपल्याला या फुगतात आणि याचा त्रास आपल्याला सहन करावा लागतो. मग या मूळव्याधीची लक्षणे काय, तुम्हाला गुदद्वारापाशी खाज सुटते, शौचालयाला गेल्यानंतर आग होते आणि कधीकधी आपल्या शौचालयातून रक्त बाहेर पडतं, ही लक्षणे मूळव्याध होण्याची लक्षणे आहेत. आणि मग आता या मूळव्याधीची कारणं काय, आता कारणं पाहिली असता पहिलं महत्त्वाचं कारण आहे, जवळजवळ 70% कारण एकच आहे, ते म्हणजे बद्धकोष्ठता. बद्धकोष्ठता होते कशी, आपलं कोरडं अन्न खाणं, शिळं अन्न खाणं, त्याचबरोबर पाणी व्यवस्थित न पिणं. आता पाणी व्यवस्थित न पिणं म्हणजे दिवसभरामध्ये किमान 3 लिटर पाणी एका व्यक्तीला, निरोगी व्यक्तीला पिणं गरजेचं असतं, ते जर पिलं नाही. दुसरं महत्त्वाचं आहे तंतुमय पदार्थांचा अभाव आपल्या आहारामध्ये असेल तर. आता तंतुमय पदार्थ आपलं जे मल आहे, टाकाऊ पदार्थ आहे, त्यांना एकत्र करून बाहेर ढकलण्यासाठी खूप मदत करत असतं. जर या तंतुमय पदार्थाचा आहारामध्ये अभाव असेल तर आपल्याला मूळव्याध होतो. महत्त्वाचं आणखी कारण आहे आपली चुकीची पद्धती, चुकीच्या जेवणाची पद्धत, वेळी अवेळी खाणं. आणि महत्त्वाचं आणखी तुमच्या आहारामध्ये मैद्याचे पदार्थ जास्त प्रमाणात खाणं, ज्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठता होते. आता मैद्याचे पदार्थ हे किमान आपल्या शरीरामध्ये, आतड्यामध्ये 20 दिवस राहतात. हा मल आपल्या आतड्यांना चिटकून बसतो आणि म्हणून हा लवकर बाहेर येत नाही. त्याचबरोबर अनुवंशिकतासुद्धा याचं कारण आहे. बैठं काम जास्त असेल तरीसुद्धा तुम्हाला मूळव्याध होण्याची दाट शक्यता आहे. मात्र ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे अशा व्यक्तींना हा मूळव्याध हमखास होतोच. आणि म्हणून ही जी लक्षणे आहेत यावर उपाय काय, उपचार काय, ते पाहणार आहोत. आता याचे प्रकार बघा, मूळव्याधीचे महत्त्वाचे 2 प्रकार आहेत. एक आहे फिशर मूळव्याध आणि दुसरा आहे कोंबेचा मूळव्याध. ज्यांना फिशर मूळव्याध असेल त्यांना गुदद्वारापाशी चिरा पडतात आणि ज्यांना कोंबेचा मूळव्याध असेल त्यांना आतल्या बाजूनं, ज्या शिरा मी सांगितल्या महत्त्वाच्या 3 शिरा असतात, त्या शिरा फुगतात. कडक शौचालयाला झाली की या शिरांवर घर्षण होतं, ताण येतो फुगल्यामुळं, आणि मग यातून रक्त कधीकधी येऊ शकतं किंवा छोटासा कोंब बाहेर पडतो किंवा आपलं शरीर बाहेर पडतं. शरीर म्हणजे अंग बाहेर पडणे, याला एक प्रकार आहे. मराठी भाषेमध्ये याला भांडं बाहेर पडणे असा एक शब्द असतो, किंवा अंग बाहेर पडतं छोटंसं गुदद्वाराच्या बाजूने. आता गुदद्वाराच्या बाहेर थोडंसं अंग येतं, कधीकधी ते आपल्याला हाताने आत लोटावं लागतं, कधी आत लोटत असताना त्रास होत असतो. तर असे हे मूळव्याधीचे प्रकार आहेत. 2 प्रकार महत्त्वाचे आहेत. आता यावरती गैरसमज काही आहे महत्त्वाच्या मनात लोकांच्या, किंवा एकदा मूळव्याध झाला की तो बरा होत नाही, हा चुकीचा गैरसमज आहे. तो बरा होतो, याचा त्रासही कमी करता येतो. दुसरं महत्त्वाचं, ऑपरेशन केल्यामुळं शौचालयाला जाल्यास नियंत्रण राहत नाही, हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे, असं काहीही होत नाही.
परंतु तुम्ही जर ऑपरेशन करत असाल तरी चांगलं आहे, मात्र आहाराद्वारे सुद्धा तुम्हाला या मूळव्याधीवर नियंत्रण ठेवता येतं. मात्र आहार तुमचा व्यवस्थित असावा, आपला सकस असावा, आणि आपल्याला ज्या गोष्टी पथ्य आहेत या मूळव्याधीच्या विकारासाठी त्या तुम्ही टाळणं गरजेचं आहे. आता हे जे गैरसमज आहेत यामध्ये प्रत्येकालाच होतो असा एक गैरसमज आहे असं काहीही नाही. त्याचबरोबर ज्यांना म्हणजे ऑपरेशन केल्यानंतर शौचालयाला नियंत्रण राहत नाही हा एक महत्त्वाचा गैरसमज आहे, तो पूर्णपणे दूर होतो. आणखी महत्त्वाचं म्हणजे की बरा न होणारा रोग, तसं काहीच नाही आहे, हा बरा होतो. आणि म्हणून हे जे गैरसमज आहेत त्या मनातून काढून टाका. ज्यांना ऑपरेशन करायचं वाटत असेल त्यांनी ऑपरेशन करूनही यावरती तुम्ही मात करू शकता, परंतु जर आयुर्वेदिक पद्धतीने आहार चिकित्सेच्या सहाय्याने जर आपण यावरती नियंत्रण मिळवत असाल तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र याचा जास्त प्रमाणावर जर तुम्हाला त्रास होत असेल तर मात्र तुम्हाला ऑपरेशन करणं या गोष्टी कराव्या लागत असतील. मात्र जर सौम्य स्वरूपामध्ये तुम्हाला जर जाणवत असेल मूळव्याधीचा त्रास, तर आहार चिकित्सेद्वारे तुम्ही निश्चित यावरती मात करू शकता. आता आहारामध्ये सर्वात जास्त फायबरयुक्त आहार घ्यावा. पालेभाज्या, फळभाज्या, शेंगभाज्या याचा जास्तीत जास्त आहारामध्ये समावेश करा. यामुळे तुमच्या शरीरामध्ये तंतुमय पदार्थाचं प्रमाण वाढेल आणि तुमच्या शरीरातला मल पटकन बाहेर पडेल, पूर्णपणे पोट साफ होईल, तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही आणि पर्यायानं मूळव्याध हा होणार नाही. आणखी महत्त्वाचं म्हणजे की तुमच्या दिनचर्येमध्ये किमान 3 लिटर पाणी प्या. यामुळे तुमची त्वचा चांगली राहते, रक्त शुद्ध राहतं, मूळव्याध होत नाही आणि बद्धकोष्ठता होत नाही केवळ तुमच्या 3 लिटर पाणी पिण्यामुळं. जर तुम्ही पाणी पित नसाल तर तुमच्या शरीरामध्ये विषारी द्रव्ये साठतील, टाकाऊ पदार्थ साठतील, मल कडक तुम्हाला शौचालयाला होईल आणि मग याचा त्रास तुम्हाला हळूहळू उद्भवायला सुरुवात होईल. आता विषारी द्रव्ये साठल्यामुळं आपल्या त्वचेवर पिंपल्स, काळे डाग, मुरुम, पुटकुळ्या ह्या यायला सुरुवात होत असते. त्वचेचे विकार सर्वात जास्त विषारी द्रव्ये आपल्या शरीरामध्ये साठून राहिलेले होत असतात. म्हणून मूळव्याध असलेल्या व्यक्तींसाठीचा हा दिनचर्या, ही जी दिनक्रम आहे यामध्ये अशा पद्धतीने जर आपण समावेश केला तर निश्चित आपली मूळव्याधीची समस्या पूर्णपणे बरी होते. त्याचबरोबर तुम्हाला फळभाज्या, पालेभाज्या खायच्या आहेत. आणखी महत्त्वाचं कोंडा युक्त पोळी आहे, भाकर आहे, बाजरी आहे याचं सेवन करा. बाजरी कमी प्रमाणात खा, बाजरीचं जास्त प्रमाणात सेवन करू नका, बाजरी उष्ण असते. आणखी महत्त्वाची सकाळची दिनचर्या पहा कशी असावी. सकाळी उठल्याबरोबर 25 मनुका रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी ते पाणी आणि त्या मनुका दोन्हींचंही सेवन करा. त्यानंतर न्याहरीमध्ये फळं, 1 ग्लास दूध, त्यामध्ये मध मिसळून, ज्यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठता होणार नाही आणि मूळव्यासुद्धा खूप पूर्णपणे शांत होईल. आता दुपारच्या जेवणामध्ये जास्त प्रमाणामध्ये भाज्या, फळभाज्या खायला सुरुवात करा. खाव्यात त्यामध्ये ताक, पनीर हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, दूध याचा आहारात समावेश करा. संध्याकाळी मात्र नारळाचं पाणी घेऊ शकता, फळांचा रस घेऊ शकता आणि रात्रीच्या जेवणामध्ये फळभाज्या, पालेभाज्या यांचं आहारात सर्वात जास्त समावेश करा. आपल्या शरीराला किमान 250 ग्रॅम दिवसभरामध्ये भाजी, पालेभाज्या स्वरूपात, फळभाज्या स्वरूपात मिळणं गरजेचं आहे. यामुळे 43 घटक मिळतात आणि हे जे विकार आहेत ते हळूहळू दूर व्हायला मदत होते. रात्रीच्या जेवणामध्ये किंवा रात्री जेवण झाल्यानंतर झोपताना तुम्हाला 1 ग्लास दूध आणि फळं याचं सेवन करायचं आहे. यामुळे मूळव्याध हळूहळू कमी होतो. तुमच्या आहारातनं या गोष्टींचा जर तुम्ही काटेकोरपणे जर पालन केलात तर निश्चित आपला मूळव्याध बरा होतो. महत्त्वाचं म्हणजे की तुम्हाला काही पथ्ये पाळावे लागतात. त्या पथ्यामध्ये चहा, कॉफी, साखरयुक्त पदार्थ, मैद्याचे पदार्थ, तळलेले पदार्थ, मसालेदार पदार्थ, मांसाहार, पांढरा पाव आणि पॉलिश केलेले तांदूळ, त्याचबरोबर लोणचं, स्वास या गोष्टी आपल्या आहारातून वर्ज करा, टाळा. ज्यामुळे तुम्हाला मूळव्याधीचा होणारा त्रास कमी होतो आणि हळूहळू तुमचा मूळव्याध पूर्णपणे बरा होतो. कुठलाही आजार घ्या, चुकीच्या आहार पद्धतीमुळेच आपल्याला आजार होत असतो, विकार होत असतो. म्हणून आपला आहार सकस ठेवा, चुकीचा आहार टाळा आणि आपल्या आरोग्याचं रक्षण करा. सकस आहार घेत असताना मात्र तुम्हाला जर बाहेरचे पदार्थ खावेसे वाटत असतील तर कदाचित क्वचित एखाद्या वेळेस जास्तीत जास्त 2 वेळेस खावेत.
परंतु जर नेहमी नेहमी तुम्हाला ते खावंसं वाटत असतील तर निश्चित तुमचं आरोग्य बिघडणार. तुमचा चुकीचा आहार एकमेव कारण आहे प्रत्येक रोगाचं, आणि म्हणून प्रत्येक रोगाला एकमेव जबाबदार म्हणजे आपला चुकीचा आहार, आपली चुकीची दिनचर्या, त्याचबरोबर जेवणसुद्धा तुम्ही वेळच्या वेळेला करायला हवं. कुठल्याही वेळेला जेवण करणं हे खूप चुकीची गोष्ट आहे. त्याचबरोबर रात्रीचं जास्त प्रमाणात जागरण, यामुळे सुद्धा तुम्हाला मूळव्याध होऊ शकतो. रात्रीचं जागरण टाळावं. आणि महत्त्वाचं म्हणजे सकाळी उठल्यानंतर किमान तुम्हाला व्यायाम करायचा आहे अर्धा तास. व्यायाम करा, प्राणायाम करा, योगासन करा, काहीही करा, मात्र आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं आपल्या शरीराला थोड्याशा प्रमाणामध्ये घाम येणं खूप गरजेचं आहे. तुम्ही चालू शकता, पळू शकता, धावू शकता, वेगवेगळे व्यायाम करू शकता, मात्र करायलाच हवेत, ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं टिकून राहील. आणि मित्रांनो, या गोष्टी तुमच्या सहज आपल्या हातात आहेत. फक्त सकाळचा अर्धा तास व्यायामाला द्या आणि तुमची दिनचर्या या पद्धतीने ठेवा. तुम्हाला कसलाही मूळव्याध असेल तो पूर्णपणे बरा होतो, कुठलाही त्रास न होता. मात्र ज्यांना जास्त प्रमाणात त्रास होत असेल अशांनी ऑपरेशन केलं तरी चालेल. मात्र जर थोड्याशा सौम्य प्रमाणात असेल अशा व्यक्तींनी मसालेदार पदार्थ खाऊ नयेत, लसूण खाऊ नये. लसणामुळे जास्त त्याचा प्रादुर्भाव होत असतो, आग होते. आणि जास्त मसालेदार पदार्थामध्ये आहे आल्यापासून काही भाज्या बनवतो आपण, आलं टाकतो भाज्यामध्ये, तर अशा भाज्या हळूहळू सौम्य प्रमाणात खाव्यात, कमी प्रमाणात खाव्यात. मात्र लसूण, आलं, मसाले हे कमी टाकून भाज्या बनवा, ज्यामुळे तुम्हाला मूळव्याधीचा त्रास कमी होईल आणि पर्यायानं तुमचं बद्धकोष्ठता दूर होईल, तुमच्या शरीरातले विषारी द्रव्य बाहेर फेकली जातील. हां, महत्त्वाचं आणखी एक सांगायचं राहिलं ते म्हणजे की सकाळी मनुका जे आपण खात असतो त्या अगोदर तुम्हाला एक ग्लास कोमट पाणी, अर्धा लिंबू आणि एक चमचा मध, यामुळे तुमच्या शरीरातले संपूर्ण विषारी द्रव्य बाहेर फेकली जातात आणि आपल्या आरोग्याचं रक्षण होत असतं. आता असा आहे हा आहार चिकित्सेद्वारे आपल्या आजारावर, रोगावर करायचा उपचार. मित्रांनो, जर तुम्हाला ही आहार चिकित्सा आवडत असेल तर नक्की आम्हाला कॉमेंटद्वारे कळवा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.